नमस्कार सेतु अभ्यास इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक कृतीपत्रिका पंधरा कृतीपत्रिका पंधरामध्ये स्वयंपाकघरात जाऊया या पाठावरील माहिती व प्रश्न अभ्यासूयात लक्षात घेऊया लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात त्यासाठी ते डाळ तांदूळ गहू अशा वस्तू आणतात भाज्या फळे आणतात तसेच अंडे मांस मासे आणतात आणि त्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात अन्नपदार्थ तयार करण्याच्या काही पद्धती पाहूयात एक तळून केले जाणारे अन्नपदार्थ यामध्ये येतात पुरी कचोरी समोसे वडे इत्यादी पदार्थ हे तळून बनवले जातात हे पदार्थ तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरतात नंबर दोन वाफवून केले जाणारे पदार्थ दोन वाफवून केले जाणारे पदार्थ यामध्ये उकडीच्या करंजा उकडीचे मोदक इडली ढोकळा यासारखे पदार्थ वाफवून बनवले जातात क्रमांक तीन भाजून केले जाणारे पदार्थ यामध्ये भाकरी पोळ्या हे पदार्थ भाजून केले जातात क्रमांक चार शिजवलेले पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे भात हे शिजून बनवले जाणारे पदार्थ आहेत चला आता आपण या पाठावर आधारित काही प्रश्न अभ्यासूयात एक सगळेच पदार्थ उष्णता देऊन तयार केले जात नाहीत काही पदार्थ कच्चे खाल्ले जातात असे पदार्थ कोणते ते सांगा त्यांची चित्रे जमून वहीत चिकटवा किंवा त्यांची चित्रे काढा उत्तर आहे वेगवेगळ्या प्रकारची फळे गाजर काकडी मुळा टोमॅटो कांदा बीट यासारखे पदार्थ आपण कच्चे खातो मुलांना या पदार्थांची चित्रे वहीत काढा किंवा चित्रे जमून वहीत चिकटवा प्रश्न दुसरा पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात ढोकळा आमटी करंजी थालीपीठ भाकरी रस्सा उत्तर आहे ढोकळा वाफवणे आमटी शिजवणे करंजी तळणे थालीपीठ भाजणे भाकरी भाजणे रस्सा शिजवणे प्रश्न तिसरा दुधापासून पनीर कसे तयार करतात याची माहिती मिळवा व वहीत लिहा साहित्य एक लिटर दूध चमचाभर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर ग्लासभर पाणी मलमलचे कापड कॉर्नफ्लॉवर कृती एक लिटर दूध उकळत ठेवा दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये चमचाभर विनेगर किंवा लिंबाचा रस मिसळा हळूहळू तुम्हाला दूध फाटल्यासारखे दिसेल त्यानंतर गॅस बंद करा गाळणीने फाटलेले दूध गाळून घ्या यामधील पाणी आणि फाटलेले दूध वेगवेगळे होईल पाणी बाजूला ठेवून फाटलेल्या दुधावर पाणी होता आणि पुन्हा गाळून घ्या फाटलेल्या दुधाचा गोळा चमचाभर कॉर्नफ्लॉवर मिसळून मळून घ्या मळलेला गोळा कापडामध्ये घट्ट बांधून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा अशा प्रकारे दुधापासून आपण पनीर तयार करू शकतो मुलांनो या प्रश्नांची उत्तरे छान अक्षरामध्ये आपल्या वहीत लिहून काढा